बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादित स्वरूपात घेण्यात येणार आहे. राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी त्यावर आधारित गृहपाठ किंवा लेखन कार्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 43.8 अंशांवर पोहोचलाय. विशेष म्हणजे चंद्रपूर हे देशातील नाही तर जगातील उच्चांकित तापमान असलेल्या शहरात चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. वळणाचा अंदाज न आल्यानं कार 10 फूट खोल घाटात कोसळली आहे. यात पती पत्नी जखमी झालेत. हा अपघात सकाळी 8:30 सुमारास कणकवलीत घडलाय. कणकवली पोलिसांनी थरारक पाटला करत गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कणकवली पोलिसांनी तब्बल 4,42,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सिंधुदुर्गात यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात घट झाली आहे. सुरंगी पिकाचं 30 ते 35 कोटींचं उत्पन्न होतं, मात्र यंदा उत्पन्नात सुमारे 60 ते 70% घट झाली आहे. त्यामुळे केवळ 30% उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती लागणार आहे. बांद्यानजीक भीषण अपघात झाला. एका ट्रेलरला डंपर मागून धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. झारापत्रा देवी महामार्गावर इन्सुली आरटीओच्या जवळ हा अपघात घडलाय. कणकवली पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी चक्क साप घुसला, त्यामुळे पोलिसांची मोठी धांदलच उडाल्याचा प्रकार घडलाय. मोठ्या कसरतीनंतर त्या सापाला बाहेर काढण्यात यश आलं. सावंतवाडी शहरातील कॉलेज जवळील एका बेकरीला आग लागली. आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय. शुक्रवारी सकाळी 10:00 सुमारास ही घटना घडली. सिंधुदुर्गात 6,526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 535 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 74 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सिंधुदुर्गात कोरोनामुळे 183 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. आजच्या घडीला 2,586 बेड तयार ठेवण्यात आले. राज्यातील गोरगरीब जनतेला 1 रुपयाचं पॅकेजही देऊ न शकणारं ठाकरे सरकार लॉकडाऊनच्या धमक्या देत आहे. अशा वक्तव्यांमुळे सामान्य जनतेवर काय परिणाम होतो ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कळणार नाही असं भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलंय. परमबीर सिंग हे भाजपचे डार्लिंग आहेत अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंग आणि भाजपवर केली आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. दानिश चिकना मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्सची फॅक्टरी चालवत होता. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सचिनला कोरोनाची लागण झाली होती. वाढत्या कोरोना संसर्गाची भीती आणि त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता यामुळे नैराश्य आणि भविष्याच्या चिंतेनं अनेकांना ग्रासलंय. सरकारपासून सगळ्याच यंत्रणांविरुद्ध रागाची जाणीवही अनेक लोकांमध्ये दिसत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे देण्याच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी देशात 72,000 नवीन रुग्ण आढळले होते. आज आता ही संख्या 81,000 गेली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या काकापोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. मेरठमध्ये शिकवणीसाठी गेलेल्या एका 10वीच्या मुलीवर गावातील 4 युवकांनी सामूहिक बलात्कार केलाय. एवढंच नव्हे तर आरोपींनी बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला विष पाजून हत्या केली आहे. आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम आढळून आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. आता या प्रकरणी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला. संबंधित मतदान केंद्रावर फेरमतदान घेतलं जाणार आहे. तैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून 41 जण ठार झालेत. बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या ट्रेनवर ट्रक कोसळल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं आफ्रिकन देशांना करण्यात येणाऱ्या एस्ट्रोजेनेका कोरोना लशीचा पाठपुरवठा तात्पुरता थांबवलाय. भारताच्या निर्णयामुळे आफ्रिकन देशांमध्ये चिंतेचं वातावरण असून परिस्थिती बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येते.
कॅनडा मधील मॅडकाऊ सदृश रहस्यमय आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या आजारामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.